शहरात कोरोनाचे रुग्ण वाढले असूनही व सध्या शहरात 100 पेक्षा जास्त कोरोना बाधित आहे. मात्र रुग्णवाढीचे खरे कारण हे बाहेर गावून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला असल्याचं मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात प्रवाशाची शिथिलता दिल्यानेच बाहेर गावून आलेल्यांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली. मात्र ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहे त्या भागात मनपातर्फे लागलीच आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या आठवड्यात आपल्याकडे फक्त 45 रुग्ण होते आणि या आठवड्यामध्ये आपल्याकडे 100 पेक्षा जास्तने वाढ झाली आहे जवळपास. याचं मुख्य कारण जर बघितलं आपण, जसं आता उल्हासनगरला एक कुटुंब गेलं, तिकडून आले आणि ते 10 पॉझिटिव्ह झाले. मुंबईला एक अंत्यविधीसाठी एक व्यक्ती गेली, ती व्यक्ती पॉझिटिव्ह झाली, त्याच्या कुटुंबातले 10 लोक झालेत. मालेगावचे काही आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेत. आणि हे सर्व जर बघितलं आपण तर आता लॉकडाऊनमध्ये जे काही आपण शिथिलता दिलेली आहे आणि काही लोकांना परवानगी पण मिळते प्रवास करण्यासाठी आणि मग बाहेरून जे प्रवास करून येत आहे त्यांच्या म्हणणं आता आपल्याकडे ही अडचण निर्माण होते आहे. परंतु जशी आपल्याला माहिती मिळते आपण तात्काळ आपले पथक कार्यरत आहेत आणि तात्काळ आपण त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवतो आहे. त्यामुळे आता आपला हा आकडा वाढलेला आहे. परंतु तसं काळजी करायचं कारण नाही आहे, कारण आपल्याकडे कम्युनिटी स्प्रेड नाही आहे. जे बाहेरून येतात त्यांना आपण तात्काळ तपासतो आणि त्यातून तपासणी आणि ते पॉझिटिव्ह येत आहे. काळजीचं कारण एकाच आहे की आपल्याकडे जो झोपडपट्टी एरिया आहे त्या ठिकाणी काही पॉझिटिव्ह पेशंट आलेला आहे आणि म्हणून त्या झोपडपट्टी एरियाचं आपण आता पूर्ण सर्वेक्षण करतो आहे. जवळपास 200 टीम आपल्या आता कार्यरत आहे. दिवसभरात जवळपास 7000 आसपास घरांचं आपण आता सर्वेक्षण करतो आहे आणि त्यातून मग असे जे काही संशयित रुग्ण आहेत त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये आणून पुढचे जे काही उपाययोजना करणं आवश्यक आहे ती करतो आहे. माझं आव्हान हेच आहे की जर बाहेरून कुणी प्रवास करून आलं आणि ती जर माहिती कॉर्पोरेशनला तात्काळ जर मिळाली तर पुढचं नियोजन करणं आपल्याला सुलभ होईल. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे आपण तात्काळ सर्वेक्षण करत आहोत. कोरोना प्रतिबंधित परिसरात मनपाचे 200 पथकांमार्फत जवळपास 7000 घरांचं सर्वेक्षण होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. आपण जिल्हा परिषदेचे जे पथक बाहेर आहेत कॉर्पोरेशन हद्दीच्या बाहेर आहेत आणि पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी पण काही ज्याला आपण चेकपोस्ट निर्माण केलेले आहेत तिथेही आपण त्यांना विनंती केलेली आहे की तिथून आपल्याला माहिती जरी मिळाली की हे लोक इथे येणार आहेत त्यांना कुठे शहरात थांबणार आहेत तर ते आपल्याला त्याची तपासणी करणं सुलभ होईल. परंतु आता आपण बघतोय की आर्थिक चक्र सुरू होण्याच्या दृष्टीने शासनाने ज्या काही सवलती दिलेल्या आहेत त्यामुळे लोकांचा प्रवास वाढलेला आहे आणि आपल्याला दोन्ही गोष्टी एकाच वेळेस आता सांभाळणं आवश्यक आहे. आर्थिक चक्र आहे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि कोरोनाचा प्रसार रोखणं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे. दोन्ही पातळीवरती आपण प्रयत्न करतो आहे. पण घरोघर तपासणी करणं हेच त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. कंटेनमेंट झोनमध्ये बाहेरची व्यक्ती आत जाणार नाही, आतली व्यक्ती बाहेर येणार नाही. कंटेनमेंटचं पूर्ण पालन करणं आणि स्लम एरियामध्ये सर्वेक्षण करणं या दोन्ही गोष्टी आपण तातडीने सुरू केलेल्या आहेत. नाही, जशी गरज पडेल तशी पोलिसांची काही अडचण येत नाही आहे. आपण बघितलं की मार्केट कमिटीमध्ये काही अडचण निर्माण झाली आहे. आज मार्केट कमिटीचे सभापती सचिव त्यांच्याशी मी चर्चा केली आहे. तिथले स्थानिक पोलीस इन्स्पेक्टरनाही बोलवलं होतं आणि आपण नियोजन करतो आहे. प्रशासकीय पातळीवरती विचार विनिमय चालू आहे. केसेसचं प्रमाण किती आहे, डबलिंग रेट कसं आहे, सिरियस पेशंट्स किती आहेत, मृत्यू कशा प्रकारे होत आहे, या सर्व गोष्टींचा विचार विनिमय करून शासन त्याच्यात निर्णय घेईल आणि शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा स्तरावरती करण्यात येईल. शाळेचे जे मुख्याध्यापक आहे त्यांच्याशी आपले उपायुक्त तांबे आहेत, त्यांची चर्चा चालू आहे. किती पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध होऊ शकतो आहे, किती लोकांना कनेक्टिव्हिटी आहे उपलब्ध, अशा प्रकारची त्यांची सर्व चाचपणी चालू आहे. त्यामध्ये आपल्याला अंदाज येईल आणि इतर ठिकाणी काही आपल्याकडे टॅब पण उपलब्ध होते. ज्या मुलांकडे काही सोय नाही किंवा पालकांकडे मोबाईल नाही आहे अशा मुलांना आपल्याकडे जे उपलब्ध टॅब आहे त्याचं वितरण करून त्यामधनं किती मुलं आपल्याला याच्यामध्ये ऑनलाईन सिस्टीममध्ये आणता येतील याचं नियोजन चालू आहे. मला तर 1-2 दिवसांमध्ये आपल्याला जास्त क्लॅरिटी त्याच्यामध्ये येईल. झोपडपट्टीसह शहराच्या अन्य भागात बाहेर गावून कोणी आल्यास ती माहिती महापालिकेला कळवल्यास कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येणं सहज शक्य होणार असल्यानं नागरिकांनीही सहकार्य करण्याची अपेक्षा आयुक्त गमे यांनी केली. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.